हॅलो एव्हरीबडी. सो तुम्हाला थंब बघून व्हिडिओ टॉपिक लक्षात आलाच असेल, राईट? सो प्रायव्हेट एरियाला सेफली शेप कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी सेफली असं या कारणाने म्हटलं कारण प्रायव्हेट एरियावरती शेव करताना त्या जागी कट्स होण्याचे चान्सेस असतात, बरोबर? बऱ्याच जणांना त्या ठिकाणी शेव केल्यावर रॅशेस येतात, अगदी फोड्यासुद्धा येतात. सो प्युबिक हेअर शेव केल्यावर हा सगळा त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून शेविंग करताना काही अगदी सोप्या टिप्स फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. सो त्या स्टेप्स नेमक्या काय आहेत ते तर आज आपण जाणून घेऊयातच, पण त्याआधी व्हिडिओ टॉपिकमुळे जर तुम्ही अनकम्फर्टेबल फील करत असाल तर मी तुम्हाला आधीच सांगते की या सगळ्यामुळे अनकम्फर्टेबल फील करण्याचं काही एक कारण नाही आहे. शरीरावरती सर्वांनाच केस असतात, राईट? सो हे फार नॉर्मल आहे. सो हा व्हिडिओ बघतानासुद्धा असं समजा की तुमची बहीण किंवा तुमची मैत्रीण तुमच्याशी बोलती आहे आणि या सगळ्या गोष्टींबाबत तुम्हाला अवेअर करते आहे. अँड ऑन दॅट नोट, प्युबिक हेअर शेव करताना काय काळजी घ्यायची असते जाणून घेऊयात. स्टेप नंबर 1, शेविंग करण्याआधी तुम्हाला तुमचा वजायनल एरिया गरम किंवा कोमट पाण्याने ओला करायचा आहे. म्हणजे त्या जागेवरचे जे पोर्स असतात ते ओपन होतील आणि शेविंगची प्रोसेस स्मूथ होईल. पाणी एकदम कडक घेऊ नका, याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. सो तुमच्या स्किनला सहन होईल इतकंच गरम पाणी घ्या, कारण शेविंग जितकं स्मूथली होतं ना तितकं तुम्हाला त्रास कमी होतो. सो आपण तेच करणार आहोत, शेविंगची जी प्रोसेस आहे ती स्मूथ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्टेप नंबर 2 आहे, त्या जागी जर जास्त हेअर ग्रोथ झाली असेल तर कात्रीच्या मदतीने सर्वात पहिले केस ट्रिम करून घ्या, कारण केस जर जास्त लांब असतील तर रेझरने ते काढणं त्रासदायक ठरतं, बरोबर? सो केसांना आधी ट्रिम करून घ्या. स्टेप नंबर 3 आहे, ट्रिमिंग करून झाल्यावरती जिथे तुम्ही शेविंग करणार आहात ना त्या जागी तुम्हाला शेविंग क्रीम लावून घ्यायची आहे. शेविंग करताना साबणाचा वापर अवॉइड करा, कारण साबणाने काय होतं जास्त प्रमाणात घर्षण होण्याची शक्यता असते. सो शेविंग क्रीम वापरल्याने स्मूथ शेविंग होतं आणि घर्षण न झाल्याने तुम्हाला त्राससुद्धा कमी होतो, त्यामुळे शेविंग क्रीमचा वापर करणं इथे महत्त्वाचं आहे. आता इन केस तुमच्याकडे एखाद्या वेळेला शेविंग क्रीम नसेल तर तुम्ही काय करू शकता, साबणाचा वापर करू शकता. फक्त मेक शुअर करा की तुम्ही साबणाचा भरपूर फेस तयार करताय आणि त्यासोबत काय करा, साबणामध्ये ना बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर मिक्स करा. बरेच लोक साबणामध्ये कंडिशनर मिक्स करा असं सजेस्ट करतात, पण मी ते सजेस्ट नाही करणार, कारण कंडिशनर जे असतं ना ते तुमच्या स्किनसाठी अजिबात चांगलं नसतं. सो आय वुड सजेस्ट तुम्ही मॉइश्चरायझर किंवा लोशन त्यामध्ये तुम्ही मिक्स करा, यामुळे तुमची जी शेविंगची प्रोसेस आहे ती स्मूथ होईल. आता शेविंग क्रीम लावून झाल्यावरती नेक्स्ट स्टेप येते, ती म्हणजे शेविंग, जे आपली मेन स्टेप आहे. आता शेविंग करताना तुम्हाला ट्राय करा की तुम्ही 3 ते 4 ब्लेड्सचा रेझर वापरताय. सो फॉर एक्झाम्पल हा जो जिलेटचा जो रेझर आहे यामध्ये 3 ब्लेड्स आहेत, राईट? सो याने काय होतं, तुमचा जास्त एरिया कव्हर होतो शेविंग करताना आणि शेविंगची प्रोसेससुद्धा स्मूथ होते. सो अशा टाईपचा रेझर हा थोडासा बाकी रेझरपेक्षा एक्सपेन्सिव्ह मिळतो, पण ऑफकोर्स जर तुम्हाला हा रेझर जर त्रासदायक ठरत नसेल तर त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये काही हरकत नाही आहे, राईट? सो याने काय होतं, एक तर तुमचा जास्त एरिया कव्हर होतो 3 ते 4 ब्लेड्स असल्यामुळे, आणि या रेझरने स्पेसिफिकली जास्त घर्षण होत नाही आणि शेविंग त्यामुळे स्मूथली होऊन जातं. सो अजून एक गोष्ट तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायची आहे, शेविंग करताना तुम्हाला आता हे जिलेट विनर्सचं जे रेझर आहे ते समजा यूज करून तुम्ही शेविंग करताय, तर तुम्हाला किंवा कोणतंही दुसरं रेझर यूज करून शेविंग करताय, तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या दिशेने तुमची हेअर ग्रोथ आहे त्या दिशेने तुम्हाला शेविंग करून घ्यायचं आहे. आता जेव्हा तुम्ही अपोजिट दिशेला शेविंग करता, म्हणजे या साईडने हेअर ग्रोथ आहे, पण जेव्हा तुम्ही अपोजिट दिशेने शेविंग करता तेव्हा काय होतं, तो जो एरिया असतो ना तो व्यवस्थित क्लीन होतो, एकदम नीटली क्लीन होतो. हा त्याचा एक अपोजिट दिशेने शेविंग करण्याचा फायदा असतो, पण त्याने तुमची स्किन इरिटेट होते. सो बेटर हेच आहे की तुम्ही ज्या डिरेक्शनला तुमची हेअर ग्रोथ आहे त्या डिरेक्शनला तुम्ही शेविंग करू शकता. इनकेस जर तुम्हाला त्रास होत नसेल तर तुम्ही अपोजिट डिरेक्शनने सुद्धा करू शकता. आता शेविंग करताना अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्ही जेव्हा शेविंग कराल ना तेव्हा तो जो पार्ट आहे तो थोडासा असा हाताने खेचत जा एका हाताने आणि दुसऱ्या हाताने शेविंग करत जा, म्हणजे ती जी स्किन आहे ती थोडीशी अशी टाईट होते आणि शेविंग करणं सोपं होतं. कारण तुम्ही जर डिरेक्टली असं हात न लावता जर शेविंग करायला गेलात तर तिथे कट्स होण्याचे चान्सेस असतात आणि ती जागा प्रायव्हेट जो आपला एरिया असतो तो फार सेन्सिटिव्ह असतो आणि तिकडे जर तुम्हाला कट्स झाले तर ते भयंकर त्याचा त्रास होतो. सो काळजीपूर्वक हळूहळू शेव करा, टाईम घ्या, व्यवस्थित शेव करा,
कट्स वगैरे होऊ देऊ नका. सो प्रॉपरली असं ती जागा धरून मग तिथे शेव करा, त्यामुळे व्यवस्थित शेव होईल. आता शेविंग कशी करायची हे आपण जाणून घेतलं आहे. तर शेविंग करून झाल्यावर तुम्हाला इथेच थांबायचं नाही आहे, तर अजून एक शेवटची स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे. ती म्हणजे शेविंग झालं की तुमच्या वजायनल एरियामध्ये तुम्हाला मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची स्किन नीट हील होते. फक्त ट्राय करा की तुम्ही फ्रेग्रन्स नसलेला मॉइश्चरायझर वापरताय, कारण शेविंग केल्यावरती ऑलरेडी ती जी स्किन असते ती सेन्सिटिव्ह झालेली असते आणि फ्रेग्रन्समुळे स्किन अजून इरिटेट होऊ शकते. सो बेटर आहे तुम्ही ॲलोवेरा जेल लावलं तर ते तुमच्यासाठी कधीही बेस्ट राहील. त्याने तुमची स्किन छान हील होईल आणि स्किनला थंडावा मिळेल. त्याचसोबत शेविंगची प्रोसेस झाल्यावर लगेचच निकर किंवा पॅन्टी घालू नका, टाईट पॅन्टी घालू नका, फक्त एखादी लूज पॅन्ट वगैरे घाला. थोडं 2 ते 3 तास ती जी जागा आहे त्याला थोडंसं ब्रीथ करू द्या, म्हणजे तिथली स्किन इरिटेट नाही होणार आणि तुमच्यासाठी शेविंग त्रासदायक नाही ठरणार. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. प्रायव्हेट पार्टवरती शेविंग त्रासदायक ठरू नये त्यासाठी काय करावं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले, राईट. आता मी सांगितलेली शेविंगची प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्हाला याने फायदा झाला का हे मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा. त्याचबरोबर अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्की त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लोकमत चकीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.